मित्रांनो, आपलं घरची सगळी व्यवस्था झालेली आहे. आपण सगळं पत्रे वगैरे फिट केलेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत दादरमध्ये, मुंबईमध्ये काय चालतं आहे, कसे आहे वातावरण, आणि शिवाजी पार्क, दादर चौपाटी काय आहे वातावरण आणि कशाप्रकारे सुरक्षा घेत आहेत. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मित्रांनो, आता 12 वाजलेले आहेत आणि तास 2 तासामध्ये इथे मुंबईमध्ये आणि अलिबागच्यामध्ये वादळ येणार आहे आणि या वादळाचा शेवटची जी लहर आहे ती मुंबईपर्यंत पण येऊ शकते. तर आपण पाहूया इथं वातावरण काय चालले सध्या मुंबईमध्ये. आणि सध्या पाऊस पडतो आहे, छत्री घेऊन बाहेर पडलेले आहेत. तसं आपणही छत्री घेतलेली आहे. वाऱ्याचा वेग एवढा आहे की सध्या आपली छत्री उलटी होते. आणि आपण पाहूया दादरचं वातावरण कशाप्रकारे, दादरमध्ये सध्या चक्रीवादळापूर्वीचं वातावरण कसं आहे, लोक काय करत आहेत आणि काय BMC आणि NDRF HDRF काय प्रिकॉशन घेत आहेत त्यासाठी आपण पाहूया. हा स्टार मॉलचा परिसर आणि इकडे आपण पाहूया एक झाडाची फांदी पडलेली आहे वाऱ्यामुळे. जागोजागी अशा फांद्या पडलेल्या आहेत वाऱ्यामुळे झाडाच्या. दादरचा स्टार मॉल, मॅगडी आणि ही भयान शांतता. रात्रभर पावसाचा जोर सहन केलेली आहे झाडांची पाने, त्याबरोबरच आपल्या छत्रीवर प्रेशर आल्यामुळे उलटी होणारी आपली छत्री. रस्ता आणि रस्त्याबरोबर पाऊस सहन करून ह्या खाली आलेल्या फांद्या. एका मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सुनामी, त्यानंतर 26 जुलैचा भयानक पाऊस, अशा समस्या येतच राहतात. पण त्यामध्ये ही पहिलीच वेळ आहे की यावेळेस तब्बल 2 संकटं एकाच वेळी आलेली आहेत. आपण तिकडे खाली पाहू शकतो झाडांची पाने गळून पडलेली आहेत आणि फांद्या तुटलेल्या आहेत. रात्रभर पाऊस चालू होता. हे आपण जे बघतोय ते राज ठाकरेंचं कोहिनूर स्कोर, राज ठाकरेची बिल्डिंग आणि हे समोर आहे ते शिवसेना भवन. शिवसेना भवन हा एक राम गणेश गडकरी चौक म्हणजे शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन मधला एरिया. रस्त्यावर सुनसान आहे, इकडे शिवसेना भवन बघू शकता. पाला पाचोळा रस्त्यावर आलेला आहे, पावसामुळे झाडाची पाने तुटून पडलेली आहेत. समोर आहे तुम्ही ना त्या ठाकरेंचा पुतळा आणि आज तब्बल 2 अडीच महिन्यानंतर आपण शिवाजी पार्कला येतोय. आपला जो पहिला कोरोना इफेक्ट ऑन मुंबई हा व्हिडिओ बघितला होता तर तो आपण तिथे बनवला होता. आपण थेट मैदानात जाऊया. हे तेच शिवाजी पार्क आहे ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, शिवसेनेचा दसरा मेळावा होतो, त्याच्यानंतर मुंबईचं रथसंचलन होतं. हा तो शिवाजी पार्क, हा तो शिवाजी पार्क ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर घडला, मोठा झाला, क्रिकेटचा देव झाला. आज हे शिवाजी पार्क शांत आहे आणि फक्त 200 मीटर ते 250 मीटर अंतरावर आपण चौपाटीपासून इथे आहोत. या दृष्टिकोनातून पार्कवर आल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचं वारं वाहत नाही आहे किंवा शांतता आहे एकदम. जणू काय वादळ येणारच नाही असं वातावरण या शिवाजी पार्कमध्ये आहे. थोडासा रिमझिम पाऊस पडतो आहे. तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर भवन आणि ते पाठीमागे समुद्र. पावसामुळे मैदानात साठलेलं पाणी, फुटबॉल क्लब आणि तिकडे आहे आमची जिम, शिवाजी पार्क ओपन जिम खाना स्पॉक. हीच आमची ओपन जिम ज्या ठिकाणी 2013 पासून मी ते व्यायाम करतो. आमचं डबल बार, पुलअप्स सध्या ही बंद आहे.
जिम शिवाजी पार्क ओपन जिम स्पॉग आणि आमचा बसायचा कट्टा. पावसाने भिजलेले हे कावळे. तू घाबरला. आणि हा नाना नानी पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळचं विरंगुळ्याचं ठिकाण. आपण तिकडेही पाहू शकतो बालमोहन विद्या मंदिरचे छोट्या मुलांसाठी जी शाखा आहे तिथे आहे. आणि इकडे देखील झाडं चे फांद्या तुटून पडलेले आहेत आणि रस्त्यावर पालापाचोळा झाला आहे सगळा. इकडे काड्या पडलेल्या आहेत. आणि हे आसन व्यवस्था जी BMC ने केलेली आहे. एरवी इथे बसायला जागा मिळत नाही पण आज हे सुन्न आहे सगळं. थांबा. सुरक्षित अंतर ठेवा. मास्क वापरा. खूप छान चित्र रेखाटलं आहे आणि एक उत्तम संदेश दिला आहे. हेच ते शिवाजी पार्क. आणि इथेच शेजारी कुठेतरी परिसरामध्ये आचारी आत्र्यांचं घर होतं. मला माहीत देखील नाही पण मी वाचलं होतं कुठेतरी त्यांचं घर आहे इथे कुठेतरी. मैदानात साठलेलं पाणी. आणि आपण आता C5 म्हणजे बीचवर जाणार आहोत आणि बघणार आहोत समुद्राचा काय प्रभाव आहे, लाटा कशा आहेत आणि BMC NDRF SDRFने काय तयारी केली आहे आपण बघूया. हाच तो आमचा नेहमीचा मार्ग. संध्याकाळचं वॉकिंगला आम्ही इथेच येतो. पण आता गेले 70 दिवस आम्हाला येता आलं नाही. आम्हाला काय तुम्हाला पण येता येणार नाही. आणि हेच ते शिवाजी पार्क, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचं ठिकाण. भले ज्येष्ठ नागरिक असू दे किंवा कॉलेजवयीन मुले, छोटी मुले, प्रत्येकाचं जिव्हाळ्याचं ठिकाण. पण गेले 70 दिवस ते बंद आहे. तिकडे महापौर निवास आहे, महापौराचा बंगला आहे. आणि इकडे C5 आहे म्हणजे दादर चौपाटी. आणि तिकडे अगोदरच मीडियावाले लोक येऊन गेलेले आहेत, थांबलेले आहेत तिथे, गाड्या लागलेल्या आहेत. पण आपण बघूया आपल्याला सोडतात की नाही सोडतात, बघूया जाऊन. असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.